Hello everyone, friends. Today we are going to learn about activity sheet question wise. The first question is language study. This is section number 1, language study. It is for 10 marks. Mitranno, language study ha tumcha activity sheet madhil prashna kramank pahila ahe. त्यात दोन उपप्रश्न दिलेले असतील. क्वेश्चन नंबर 1A अँड बी हे दोनही उपप्रश्न लँग्वेज स्टडीवर आधारित असून एकूण 10 गुणांसाठी 6 ऍक्टिव्हिटीज तुम्हाला दिलेल्या असतील. त्यातील तुम्हाला कोणत्याही 4 ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत. क्वेश्चन नंबर 1A डू ऍज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी 4 6 ऍक्टिव्हिटींपैकी कोणत्याही 4 ऍक्टिव्हिटीज तुम्हाला सोडवायच्या आहेत आणि या प्रश्नाकरिता गुण आहेत 8. म्हणजे प्रत्येक ऍक्टिव्हिटीला 2 गुण दिलेले आहेत. त्यातील पहिली ऍक्टिव्हिटी आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1A फर्स्ट ऍक्टिव्हिटी इज कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला 4 शब्द दिलेले असतील. त्यातील एका शब्दामध्ये एक गाळलेली जागा दिलेली असेल. त्यात योग्य ते अल्फाबेट लिहून अर्थपूर्ण शब्द तुम्हाला तयार करावायचा असेल. लेट सी द एक्झाम्पल. फर्स्ट ST-RT, सेकंड FRI-ND, थर्ड QUE-TION, फोर्थ TH-EF. ही ऍक्टिव्हिटी सोडवताना उत्तर लिहिताना दिलेल्या रिकाम्या जागी तुम्ही जे अल्फाबेट टाकलेले असेल त्याला अंडरलाईन करायला विसरायचे नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही उत्तरे लिहू शकतात. फॉर एक्झाम्पल स्टार्ट START या शब्दामध्ये ए हा शब्द लेटर मिसिंग होते म्हणून त्याला आपण अंडरलाईन केलेली आहे. दुसरा वर्ड आहे FRIEND, फ्रेंड. ई या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. तिसरा शब्द आहे QUESTION, क्वेश्चन. एस या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. आणि चौथा शब्द आहे THIEF, थीफ. तर मित्रांनो, तुम्हाला प्रॅक्टिस एक्झाम्पल साठी काही शब्द दिलेले आहेत. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ह्या ऍक्टिव्हिटीवर आधारित ऑनलाइन टेस्ट तुम्हाला दिलेली आहे. प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही त्या गुगल फॉर्मचा वापर करू शकतात आणि जास्तीत जास्त सराव करून आउट ऑफ मार्क्स तुम्हाला यात मिळू शकतात. Thank you very much.